संपूर्ण भारतभर गाजलेल्या जळीत हत्याकांड प्रकरणातील आरोपीला नेमकी काय शिक्षा होणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते आणि आज 10 फेब्रुवारीला या घटनेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून आरोपी विकेश नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 3 फेब्रुवारी 2020 रोजी हिंगणघाट येथील चौकात पेट्रोल टाकून प्राध्यापिकेला जाळण्यात आल्याची संतापजनक घटना घडली होती आणि 10 फेब्रुवारीला पीडित प्राध्यापिकेचा नागपूरच्या रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते आणि आज या घटनेतील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असल्याचे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. न्यायालयाने आरोपी विकेश नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे आणि यातील महत्त्वाचा भाग म्हणजे विकेशला दिनांक 3 फेब्रुवारी 2019 अटक करण्यात आली होती, परंतु हा 2 वर्षाचा कालावधी याला शिक्षेत सूट मिळणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत जन्मठेप असा होत असल्यामुळे आणि आरोपी विकेश नगराळे याचं क्रौर्य व क्रूरता पाहून न्यायालयाने त्याला जरी 3-2 पासून अटक करण्यात आलेली 3-2019 पासून तरी हा पिरियडमधून या शिक्षेत त्याला गणला जाणार नाही, तर आज मयत अंकिता इलाबरोबर जाऊन 2 वर्ष झालेली आहेत आणि आजपासून त्याला ही जन्मठेपेची शिक्षा कायद्याच्या भाषेत मरेपर्यंत जन्मठेप असा होतो आणि 5,000 रुपयाचा दंड अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी ठोठावलेला आहे. या संपूर्ण खटल्याच्या कामकाजाला वर्धा पोलीस अधीक्षक श्री होळकरजी त्यांचे सर्व सहकारी यांनी या खटल्यामध्ये योग्य तो बंदोबस्त ठेवल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील कुठे निर्माण होऊ शकला नाही हे देखील या खटल्याचं आजचं एक वैशिष्ट्य आहे आणि आजचा निकाल बरोबर आज संध्याकाळी आता न्यायालयाने घोषित केलेला आहे. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.